सोमवार 6 जनवरी 2020 को नागपुर के पुलिस आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय ने पत्र परिषद लेकर 2018 के मुकाबले 2019 में कम हुए गुनहगारी की घटनाओं की जानकारी पत्रकारों को दी। इस प्रकार कई गंभीर अपराधों का खुलासा के अलावा 2019 में महिला सुरक्षा और पुलिस कर्मचारी पर कई योजनाओं को भी लागू करने की जानकारी उन्होंने दी है। MPD के अंतर्गत पुलिस ने 33 आरोपियों पर हथियार रखने के जुर्म पर 821 आरोपियों पर, नाकाबंदी के दौरान शराब पीकर गाड़ी चलाने वाले 4204 आरोपियों पर, गांजा अफीम MD बेचने वाले 114 आरोपियों पर, वही अनैतिक देह व्यापार करने वाले 115 आरोपियों पर पुलिस ने सख्त कार्रवाई की। पुलिस आयुक्त ने बताया कि 2018 में 63% अपराधों का खुलासा हुआ था, वही 2019 में 69% अपराधों का खुलासा कर अपराधों को कम करने में सफलता हासिल हुई है। 2020 में महिलाओं की सुरक्षा को लेकर कई योजनाएं पुलिस ने बनाई। पुलिस कर्मचारियों के लिए भी नई योजनाओं को अमल में लाया गया। पुलिस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय ने पुलिस कर्मचारियों के लिए A, B और C इस प्रकार 3 ग्रेड बनाए गए, जिसमें A ग्रुप में फिटनेस कर्मचारी रहेंगे, B ग्रुप में शुगर BP वाले कर्मचारी को रखा गया है, वही C ग्रुप में हार्ट पेशेंट वाले कर्मचारियों को शामिल किया गया है। 2019 में जिस तरीके से अपराधों पर अंकुश लगाया गया, उसी प्रकार 2020 में भी अधिक से अधिक अपराधी पर अंकुश लगाकर वारदातों में कमी लाने की बात नागपुर पुलिस उपाध्याय भूषण कुमार उपाध्याय ने पत्र परिषद में कही है। 2018 मध्ये आम्ही जर तुलना केली तर 2019 मध्ये जवळजवळ 10% गुन्हेगारी कमी झालेली आहे। जेवढे महत्त्वाचे गुन्हे आहेत, रॉबरी आहे, डकैती आहे, घरफोडी आहे, महिला संबंधी गुन्हे आहेत, ते सगळे कमी झालेले आहेत। आम्ही याचे मागचं कारण आहे की आम्ही भरपूर प्रमाणात प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केलेलं आहे। आम्ही जवळजवळ 33 लोकांना MPD ओपन केलं, 13 लोकांना मोकळीची कारवाई केलेली आहे, जवळजवळ 1500 प्रतिबंधक कारवाई केलेली आहे, गुन्हेगारांच्या सारखे आम्ही पाठलाग केलेला आहे। त्याच्यामुळे नागपूर शहरामध्ये पूर्णपणे शांतता राहिलेली आहे आणि गुन्हेगारीमध्ये सुद्धा कमतरता आली आहे। पोलिसांचे वेलफेअर आम्ही 3 कॅटेगरीमध्ये पोलिसांचे वर्गीकरण केलेलं आहे। ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत किंवा इतर सिरियस प्रॉब्लेम आहेत त्यांना C मध्ये, ज्यांना डायबिटीस ब्लड प्रेशर आहे त्यांना B मध्ये, आणि जे पूर्णपणे हेल्दी आहेत त्यांना A मध्ये। तर आम्ही त्या लोकांची पूर्णपणे तपासणी करून घेणार आहोत आणि त्यांना ड्युटी देणार, याची काळजी घेणार, त्यांना कौन्सिलिंग सुद्धा करणार, जेणेकरून हार्ट अटॅक किंवा इतर काही, त्यामध्ये दोन प्रकारची गोष्टी आहेत, नाही त्यामध्ये दोन प्रकारची गोष्टी आहेत। पहिली गोष्टी असे आहे की गुन्ह्याचे प्रकार आणि इरेग्युलरिटी, यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत। यामध्ये ज्यांनी गुन्ह्याचे प्रकार केलं किंवा ज्याची पूर्ण जबाबदारी होती, जे बाहेर जाऊन पासवर्ड करून दुसऱ्या कंपनीवर काम केलेलं आहे, ज्याच्या नावाचे पासवर्ड होतं त्याला आपण अटक केलं नाही। इतर जे लोक आहेत, इतर लोकांचे जे रोल सध्या आहे, आपण गुन्हा सर्व दाखल, इतर लोकांच्या रोलमध्ये असं दिसून येतं की त्याच्यामध्ये इरेग्युलरिटी जास्त, जसे समजा की लायसन्स तयार करायचे एका माणसाला अधिकार आणि त्याच्या कम्प्युटरवर तो तयार होतो, तर त्याच्या पासवर्डने बाहेर जर काम झालं तर त्याची जबाबदारी। इतर जे लोक आहेत, इतर लोकांचे जे जास्त रूल आहेत त्यामध्ये रेग्युलरिटीचे जास्त प्रकार वाढतो, कारण की आपल्याकडे जे रिपोर्ट आला किंवा आपण जे तपास आपण केलं, आपल्याकडे आल्यानंतर सर्व गुन्हा दाखल केलं, पण त्यामध्ये जसे एजंट आहेत, आता समजा की एजंट लोकांचे कसे आहेत ते सांगतात काम करतात, पण ऍक्च्युअल जो मेन माणूस आहे, ज्याचे ज्यांनी स्वतःचे पासवर्ड बाहेर युज केलं त्याला मी अटक केली, त्याच्यासाठी आणि त्यांचे पासवर्ड युज झालेलं आहे। इतर जे ऑफिसर आहेत ते इतर ऑफिसरचे त्यामध्ये डायरेक्ट काही बोलून दिसत नाही, त्यांचे इरेग्युलरिटीचे प्रकार जास्त दिसतो। त्यामुळे जो मेन आमच्या कसं म्हणणे आहे की कोणी जर गुन्हा केला असेल तर सोडायला नको, पण अनावश्यक कोणाला अटक सुद्धा नाही करा, म्हणजे आमचे असं म्हणणे आहे, कारण की आपण ज्यामध्ये इरेग्युलरिटी आहे किंवा अटक केली तर माणूस अनावश्यक क्रिमिनलाइज होतो। त्यामुळे जर त्यांचे रोल असेल गुन्ह्यामध्ये आम्ही सोडणार नाही, पण आतापर्यंत मध्ये वाटतं की ज्याला अटक केली त्याचे पूर्णपणे रोल आहे त्यामध्ये, कारण त्यांनी पासवर्ड बाहेरून युज केलेला आहे, पण इतर लोकांचे थोडं अजून गुन्ह्यामध्ये प्रकार वाटत नाही। सर,